नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC क्रॅकिट या आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपण चॅनलवरती लेक्चर स्टार्ट करत आहोत. तर बरेच दिवस झालं, 10 दिवस झालं, एक पण ब्रेक घेतला होता, पण आता आपली संयुक्त पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्व, ठीक आहे, राज्यसेवा याच्यासाठी तुम्हाला हे लेक्चर उपयोगी पडतील. आता 2023 पासून तरी राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे तो चेंज होत आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर. तर आता लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईनचा फॉर्म भरलेला आहे, तर कंबाईनसाठी सुद्धा ही जी लेक्चर सिरीज आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज, जेवढ्या काही आयोगाच्या एक्झाम आहेत तेवढ्या सगळ्या एक्झाममधली जे काही महत्त्वाचे क्वेश्चन असतील, जे तुम्हाला कंबाईनला येतील किंवा राज्यसेवेला येतील, असे लेक्चर्स आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त लेक्चर कम्प्लीट बघा, अर्धे अर्धे लेक्चर बघू नका, आणि एक 4-5 लेक्चर झाल्यानंतर मला फीडबॅक नक्की द्या की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर हवं आहे किंवा कोणत्या सब्जेक्टवरती हवं आहे. आता पहिली जी बॅच आहे आपली ती मी स्टार्ट केली आजपासून. तर पहिलं आपलं टार्गेट असेल सगळ्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर कम्प्लीट करणे, PYQ सिरीज असेल, ठीक आहे. या PYQ सिरीजमध्ये मी तुम्हाला कंबाईनचे 2016 पासून जे पेपर घेईन. आता तुम्ही म्हणाल, मॅडम 16 पासूनचे का, त्याच्या आधीचे का नाहीत, त्याच्या आधीचे गरज नाही आहे. बघा, 16-17 पासून पुढचे पेपर थोडे क्वालिटी आहेत, किंवा तुमचा जो पॅटर्न आता चेंज झाला आहे, तर ते 16 पासून तुम्हाला बरं पडेल. तर आज मी तुम्हाला एक पेपर घेते जो राज्यसेवा मेन्सचा आहे, पण तिथून पण काही सिलेक्टेड क्वेश्चन असे आहेत की जे तुम्हाला कंबाईनला पण विचारले जाऊ शकतात, राज्यसेवेला पण विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या, ठीक आहे. तर हे तुम्ही स्किप नका करू की हे राज्यसेवेचा पेपर आहे आणि हे आता कंबाईनला विचारणार नाही आहे, तर असं काही नसतं. कंबाईनला सुद्धा राज्यसेवा मेन्सचे 1 लाइनर एका एका मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. विद्यार्थी काय करतात, कंबाईन म्हणजे फक्त कंबाईनचेच PYQ बघतात, तर असं नाही आहे. कुठूनही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. लोकसेवा आयोगाचे राज्यसेवेचे पेपर आहेत, वनसेवेचे पेपर आहेत, इतर एक्झामचे पेपर आहेत. तर प्रत्येक पेपरमध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले आहेत हे आपण थोडंसं चेक केलं पाहिजे, ठीक आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन बघा, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले, ठीक आहे. ऑप्शन आहेत फिरोजशहा मेहता, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन आणि बद्रुद्दीन तय्यबजी. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था आहे. आपण मानवधर्म सभा, त्याच्यानंतर आत्मीय सभा, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज, जेवढ्या काही तुम्हाला हिस्ट्रीमध्ये संस्था येतात, तर त्यांचे फाउंडर मेंबर आपल्याला करावे लागतात, त्याची उद्दिष्ट आपल्याला करावे लागतात, त्याची स्थापना दिनांक आपल्याला लक्षात ठेवावे लागते. कॉमन क्वेश्चन असतात हिस्ट्रीमध्ये, ओके. तर बघा, आता इथं तुम्हाला उत्तर मी पहिल्यांदा सांगते आणि मग क्वेश्चन एक्सप्लेन करते, ठीक आहे. तर इथं बघा, उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशहा मेहता. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी फिरोजशहा मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी काय केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे येईल आपलं उत्तर. आता इथं भाऊ महाजन आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा सुद्धा ऑप्शन आहे. मग या क्वेश्चनचं अनालिसिस आपल्याला करण्यासाठी काय करायचं आहे, तर लक्षात घ्या. पहिल्यांदा तर आपण काय बघणार आहोत, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बद्दल इन्फॉर्मेशन आपण बघणार, बरोबर. तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला मी रेडी मटेरियल दिलेलं आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कधी झाली, बघा. पुढे जाऊन जर तुम्हाला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनवरती क्वेश्चन विचारला, तर 1885 मध्ये स्थापना आहे. पूर्वीचं नाव बॉम्बे होतं, बरोबर. आता इथं तुम्हाला स्थापनामध्ये फिरोजशहा मेहता हा ऑप्शन होता, बद्रुद्दीन तय्यबजी हा पण ऑप्शन होता. या दोघांशिवाय KT तेलंग सुद्धा संस्थापक सदस्य होते, बरोबर. KT तेलंग सुद्धा संस्थापक सदस्य होते. तर या 3 सदस्यापैकी आयोगाने हे 2 सदस्य दिलेले होते. तर हे झाले बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य. आता लक्षात घ्या, ही जी संस्था आहे किंवा हे जे असोसिएशन आहे, याचं स्वरूप कसं होतं. ही एक संघटित राजकीय क्रियाकलाप आणि काँग्रेसच्या स्थापनेसह
तक्रारींच्या निवारणासाठी घटनात्मक आंदोलनाच्या पद्धतीचा वापर करणारी संस्था म्हणून सुरुवात झाली. बरोबर, संघटित राजकीय जे आंदोलन तक्रारी आहे त्याचं निवारण पद्धतीचा वापर म्हणून याची सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की काँग्रेसच्या आधी बऱ्याच राजकीय संघटना होत्या. बरोबर, बऱ्याच राजकीय संघटनांनी कशासाठी काम केलं, राजकीय हक्क मिळवण्यासाठी काम केलं. मग आता तुमच्या लक्षात आलं की आयोग काँग्रेसच्या आधीच्या राजकीय संघटनांवरती क्वेश्चन विचारत आहे. मग ही एकच संघटना आहे का? नाही, आपण काय म्हणतोय, बऱ्याच राजकीय संघटना होत्या. मग इथं तुम्हाला मी दिलेले आहेत बघा, इथं आहे बॉम्बे असोसिएशन, इथं आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, इथं आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशन. हे सगळं कंटेंट तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये मिळेल, पण इथं मी तुम्हाला पेपर ॲनालिसिस करताना हे सगळं सांगत आहे. बॉम्बे असोसिएशन, जसं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनवरती क्वेश्चन विचारला गेला आहे, तसं तुम्हाला बॉम्बे असोसिएशनवरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्थापना आहे 1852 ची. याच्यानंतर इकडे बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866. आता इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, समजा आयोगाने तुम्हाला बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन अशा प्रकारचे जर संस्थांची नावं दिली आणि त्यांच्या स्थापना दिनांकानुसार त्यांचा क्रम लावा असा जर क्वेश्चन केला तर तुम्हाला यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्यांच्या स्थापना दिनांक माहीत पाहिजे. आता इथं बघा, ह्याची स्थापना 1852 ची आहे, याची 1866 ची आहे, याची 1885 ची आहे. म्हणजे क्रम लावा म्हटलं तर बॉम्बे असोसिएशन 1 नंबरला येणार, ईस्ट इंडिया असोसिएशन 2 नंबरला येणार, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 3 नंबरला येणार. बरोबर, ओके. किंवा इथं मद्रास नेटिव्ह असोसिएशन आहे, मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना सुद्धा कधीची आहे, 1852 चीच आहे. ओके, क्लिअर. मग अशा वेळेस काय होतं, डेट पण विचारली जाते, म्हणजे ज्या महिन्यामध्ये ज्या डेटला स्थापना झाली ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर बॉम्बे असोसिएशन, पूर्वीचं नाव मुंबई, स्थापना कोणी केली बघा, जगन्नाथ शंकर शेठ. जसं आयोगाने तुम्हाला इथं फिरोजशहा मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी यांचा ऑप्शन दिला, तसं बॉम्बे असोसिएशन संदर्भात जगन्नाथ शंकर शेठ यांचा ऑप्शन तुम्हाला दिसू शकतो. ईस्ट इंडिया असोसिएशन, आता याचं ठिकाण होतं मुंबई. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठे झाली, लंडनमध्ये झाली. लक्षात ठेवा, संस्थापक कोण होते किंवा स्थापना कोणी केली, दादाभाई नौरोजींनी केली. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आता मद्रास नेटिव्ह असोसिएशन, कधी कधी नावावरनं पण लक्षात राहतं बघा, चेन्नई पूर्वीचं नाव मद्रास. ओके, क्लिअर. पुढे जाऊया. आता हे झाले 3 संस्था, याच्या आधी पण मी तुम्हाला दिलेले आहेत बघा. जमीनधारक संस्था आहे, जमीनधारक संस्थेची स्थापना कधी झाली, 1836 मध्ये झाली. ठिकाण कोणतं होतं, कोलकाता. संस्थापक कोण होते, द्वारकानाथ टागोर. मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मटेरियल मी तुम्हाला इथं देतच आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश इंडिया सोसायटी, याची स्थापना कधीची आहे, 1839 ची आहे. ठिकाण कोणतं आहे, लंडन आहे. स्थापना कोणी केली, विलियम ॲडम यांनी केली. तर लक्षात घ्या, आता पहिल्यासारखे सोपे सोपे क्वेश्चन आपल्याला येणार नाहीत. आयोग विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील, कोणी आयोगावरती दबाव आणत असतील, तरी सुद्धा आयोग त्यांचा पॅटर्न आता बदलणार नाही. सो तुम्हाला चांगलं मटेरियल वापरावं लागणार आहे, खूप डीपमध्ये स्टडी करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, स्थापना आहे 1843 ची. ठिकाण आहे कोलकाता, नावावरूनच तुमच्या लक्षात येऊ शकतं. आता याच्याबद्दल स्पेशल तुम्हाला इन्फॉर्मेशन काय दिली, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रख्यात क्रांतिकारक नेते. ओके, क्लिअर. तर इथं मी तुम्हाला होमवर्कसाठी जागा सोडलेली आहे. तर बंगाल ब्रिटिश सोसायटी किंवा ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरोबर, ब्रिटिश इंडिया असोसिएशन 1852, द्वारकानाथ टागोर. ठीक आहे, तर बघा एकच क्वेश्चन फक्त मी तुम्हाला होमवर्कला दिलाय, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तर हा झाला आपला क्वेश्चन. जसं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन वरती क्वेश्चन येऊ शकतो, तसाच तुम्हाला जमीनधारक सभा, ब्रिटिश इंडिया सोसायटी, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, मद्रास नेटिव्ह असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन किंवा ईस्ट इंडिया असोसिएशन
कोणत्याही संस्थेवरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. त्याच्यानंतर भारतीय संघटना आहे बघा, याची स्थापना पण 1876 मध्ये आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी केलेली आहे. काही हटके पॉइंट आहेत जे तुम्हाला मेन्सला दिसू शकतात किंवा प्रीला दिसू शकतात. त्याच्यानंतर आहे बघा मद्रास महाजन सभा. मद्रास महाजन सभेची स्थापना 1884, ठिकाण चेन्नई, ठीक आहे. स्थापना यम वीर राघवाचारी, जी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चारू. सगळी नावं तुमच्यासाठी नवीन असतील किंवा हे मटेरियल तुम्ही कधी केलं पण नसेल, ओके. तर यम वीर राघवाचारी, जी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चारू. तर हे क्वेश्चन बाहेरचे कुठलेही नसून आयोगाचे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. वारंवार रिपीट होऊ शकतात. इथं बघा तुम्हाला मुंबई इलाख्याविषयी माहिती दिलेली आहे, ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मुंबई इलाखा जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम आम्हाला PDF पाहिजे, तर मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलचा लिंक देते. सगळ्यांनी माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरची PDF देईन, ओके. चलो बघा, मुंबई इलाखा. आता थेरॉटिकल लेक्चर पण मी तुमचे घेणारच आहे, फक्त तुम्ही सब्जेक्ट मला सांगा. तसं तर सगळे सब्जेक्ट घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे कंबाईनसाठी. मुंबई इलाखा किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी या भागावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. काय विचारले जाऊ शकतात? की एक राजकीय विभाग होता, बरोबर. म्हणजे या भागामध्ये कोणकोणत्या प्रदेशांचा समावेश होता तेवढा क्वेश्चन फक्त येतो. मुंबई इलाख्यामध्ये बघा, पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश होते. वर्तमान पाकिस्तान म्हणजे आताचं जे पाकिस्तान आहे त्याच्यातला सिंध प्रांत होता, किंवा एमेन मधील एडन या प्रांताचा समावेश होता. तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या प्रदेशांचा समावेश होता, किंवा मुंबई इलाख्याची राजधानी कोणती होती, मुंबई होती का, ओके. प्रशासन बघा, मुंबई इलाख्याचे 4 भाग होते, प्रत्येकावरती एक एक कमिशनर नेमलेला होता, त्याची मुख्यालये होती कराची, अहमदाबाद, पुणे, बेळगाव या ठिकाणी, बरोबर. प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख अधिकारी हा कलेक्टर होता, जोडीला असिस्टंट कलेक्टर होता, डेप्युटी कलेक्टर होते, 8 तालुके असत, बरोबर. तर हे सगळं जे कंटेंट आहे ना हे तुम्हाला थोडंसं हेवी वाटू शकतं, बरोबर, किंवा खूप लेंदी पण वाटू शकतं. पण बघा, GS चा अभ्यास खूप डीपमध्ये केल्याशिवाय प्रिलियम निघत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे क्वालिटी मटेरियल आहे, मिस करू नका. बाकी थेरॉटिकल लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देईनच. चला पुढचा क्वेश्चन बघा, 49 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की मॉर्ले मिंटो सुधारणांचं श्रेय मॉर्ले यांना नसून मिंटोंनाच आहे. बघा, मॉर्ले मिंटो सुधारणा आहे का? आहे पुस्तकामध्ये, बरोबर. तर काय म्हटलंय, मॉर्ले मिंटो सुधारणांचं श्रेय मॉर्ले यांना नसून मिंटोंनाच आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? लेडी मिंटो यांचं म्हणणं आहे. परंतु मॉर्ले व्यापक सुधारणा करू इच्छित होते म्हणून त्यांचेही महत्व होते. मॉर्ले यांच्या पत्रव्यवहारातील पुढील पैकी कोणत्या सूचनांवरून हे स्पष्ट होतं? आता लक्षात घ्या, असे जर क्वेश्चन तुमच्या कुठंच वाचनात नाही आले आणि तुम्हाला जर आयोगाने विचारलं तर तुम्हाला उत्तर येणार नाहीत, बरोबर. मग याच्यासाठी आयोगाचे पेपर सोडवायचे असतात, कुठंतरी आयोगाच्या पेपरमधून तुम्हाला हिंट मिळत असते, बरोबर. आता बघा, आपल्याला मॉर्ले मिंटो सुधारणा माहीतच नसतील तर उत्तर येईल का? अजिबात नाही येणार, लक्षात घ्या. जर तुम्हाला मॉर्ले मिंटो सुधारणाच माहीत नसतील तर येईल का उत्तर? नाही येणार, बरोबर. हा मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतात त्याला, किंवा मॉर्ले मिंटो सुधारणा 1909, इथं लिहिते मी मॉर्ले मिंटो सुधारणा 1909, ठीक आहे. तर 1892 इंडियन काउन्सिल ऍक्ट मध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला पुरेसे अधिकार दिले नव्हते. कुठं? 1892 इंडियन काउन्सिल ऍक्ट मध्ये, बरोबर. काय झालं होतं इथं? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला पुरेसे अधिकार दिले होते का? दिले नव्हते, बरोबर.
या कायद्याने विशिष्ट धर्मियांसाठी, विशिष्ट व्यावसायिकांसाठी विशेष अधिकार आणि राखीव जागांची तरतूद केली. लक्षात ठेवा बरं का, भारतीय मंत्र्यावर काही खात्यांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ओके, आणि ज्या काही 1909 च्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बघा, भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये हिंदी सभासदांची नियुक्ती आहे. इथं काय दिले आपल्याला, मॉर्ले यांच्या पत्रव्यवहारातील सूचना. आता हा क्वेश्चन वेगळाच झाला, तुम्हाला सूचना विचारले. आपल्याला फक्त काय मिळतात, पुस्तकामध्ये जर आपण वाचायला गेलं तर तरतुदी मिळतात. मग हा क्वेश्चन सोडवायचा कसा, सिंपल आहे. जर तुम्ही मॉर्ले मिंटो सुधारणा 1909 कायद्यातल्या तरतुदी जरी वाचल्या असत्या ना, तरी तुम्हाला याचं उत्तर आलं असतं. बरोबर, लक्षात घ्या. केंद्रीय विधिमंडळाची सभासद संख्या या सुधारणा कायद्याद्वारे 16 वरून किती केली, 68 केली. बरोबर, प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला. जातीय तत्वावरती मतदार संघाची निर्मिती करण्यात आली. मग सुधारणांची सुरुवात तळापासून करावी असा असेल का, नाही. हा जर ऑप्शन तुम्हाला समजला असता किंवा तुम्हाला एक जरी तरतूद माहीत असती, तरी हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता दोन्हीमध्ये तुम्ही अडकलात. बरोबर, जिल्हा लोकल बोर्ड आणि नगरपालिकात अधिक प्रमाणात भारतीय प्रतिनिधी नेमावेत व त्यांना जास्त अधिकार मिळतील असं करावं. तर असं होतं का, नाही ना. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. बरोबर, जातीय तत्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. ओके, सरकारी 36 आणि बिनसरकारी 32 सदस्य होते. मग इथं आपण कसं म्हणू शकतो असं, त्याच्यामुळे हाही ऑप्शन तुमचा गेला. उत्तर काय आलं मग, लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावीत असं मॉर्ले यांच्या सूचनावरून स्पष्ट होत. आणि आपण सुधारणा केल्या नाहीत तर मागण्या वाढतील, त्यांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल. तसं क्वेश्चन इझी नव्हताच, लक्षात घ्या. पण काही विद्यार्थी स्मार्ट स्टडी करतात, तरतुदीवरनं उत्तर तुम्ही काढू शकत होता. तर उत्तर काय आलं, ए आणि बी. पुढचा क्वेश्चन बघा, 48 नंबरचा क्वेश्चन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर मोठ्या कारखान्यांच्या उभारणीवर व मोठ्या धरणांच्या बांधकामावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यावर मोठ्या कारखान्यांच्या उभारणीवर आणि मोठ्या धरणांच्या बांधकामावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले. महात्मा गांधीजींच्या शिष्या मीरा बेन यांच्या मते मात्र आपण त्याऐवजी अधिक भर कशावर द्यावयास हवा होता. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर मीरा बेन यांचं एक मत होतं की आपण कारखान्यांची, आता इथं तुम्हाला पंचवार्षिक योजना लक्षात घ्या, जर पंचवार्षिक योजना तुम्ही वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की हा बरोबर आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या गोष्टीवरती भर दिला होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या गोष्टीवरती भर दिला होता. पण मीराबेन यांचं काय मत होतं, आता इथं बघा, आपल्याला कॉमन सेन्स वरती क्वेश्चन सुटतो. कसा, जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा होता, लोकसंख्या होती. बरोबर, लोकसंख्या होती. ओके, मग कृषी क्षेत्रावर, प्राथमिक शिक्षणावर, नैसर्गिक संतुलन. सगळ्यात महत्वाचं होतं की नैसर्गिक संतुलन राखणं. बरोबर, नैसर्गिक संतुलन राखणं. उत्तर काय आलं आपलं, सी. कृषी क्षेत्रावरती तर होतच होतं, पण मीरा बेन यांच्या मते काय होतं की जे काही बॅलन्स आहे नैसर्गिक, तो बॅलन्स आपण आधी राखला पाहिजे. मग असे क्वेश्चन तुम्हाला फक्त आयोगाच्या क्वेश्चन पेपर मध्येच मिळतात. ठीक आहे, त्याच्यामुळं आयोगाचे क्वेश्चन पेपर, आता जी मी ही सिरीज चालू केली, तुम्ही रेग्युलर बघा, तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होईल. ठीक आहे, ओके, चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा, 47 नंबरचा. सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला ही डेट लक्षात ठेवा, एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. बरोबर, सती प्रथा बंद करण्यासाठी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढील पैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. राजा राममोहन राय, आता इथं बघा, सगळ्या ऑप्शनमध्ये राजा राममोहन राय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे ऑप्शन माहीत पाहिजे. जगन्नाथ शंकर शेठ
ईश्वरचंद्र विद्यासागर, महादेव गोविंद रानडे आणि विल्यम बेंटिंक, बरोबर। आता सती प्रथेबद्दलचे क्वेश्चन एकदम इझी आहेत, काहीच अवघड नाही आहे, पण इथं विचारलंय काय तुम्हाला, विनंती अर्जाबद्दल विचारलंय की विनंती अर्ज होता आणि तो पार्लमेंटकडे पाठवला होता, म्हणजे हा क्वेश्चन तुमचा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलमध्ये गेला, बरोबर। राजा राममोहन राय सगळ्यांनाच लक्षात असतं, पण आपण दुसरे जे पर्सन आहे त्यांच्याबद्दल आपण लक्षात ठेवत नाही। तर याचं उत्तर काय आहे, विल्यम बेंटिंक येईल का, नाही येणार, जगन्नाथ शंकर शेठ। लक्षात आलं, सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला जो विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवला होता। तर तुम्ही म्हणाल की मॅडम हे कंटेंट कुठं मिळेल, व आम्हाला कुठल्या पुस्तकात मिळेल, तर तुम्हाला केसागर पब्लिकेशनची पुस्तकं मी सांगितलेली आहेत, ओके। फिबी पाटील सरांचं पुस्तक आहे, बिपिन चंद्रा सरांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर मेहता सरांचं पुस्तक आहे, गायधनी सरांची पुस्तकं आहेत। तर हे सगळं तुम्ही करून घ्या, तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होईल। आता आपण जेव्हा आपली समाजसुधारक सेवी चालू करू, तेव्हा राजा राममोहन राय, जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल जितकी काही माहिती असेल तितकी आपण इथं घेणार आहोत। पुढचा क्वेश्चन घेऊया। पुढचा क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय सभेचं पहिले अध्यक्ष विमेशचंद्र बॅनर्जी। बघा, INC ची सगळी अधिवेशनं तुम्हाला करायची नाहीत, स्वातंत्र्याच्या आधीची जेवढी अधिवेशनं आहेत तेवढी सगळी तुम्हाला करायची आहेत। त्याच्यामध्ये पण तुम्हाला INC च्या अधिवेशनाची तारीख, ठिकाण, अध्यक्ष आणि त्या अधिवेशनामध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेतले असा एक चार्ट तुम्हाला बनवायचा आहे। जर तुम्हाला बनवता येत नसेल तर रेडीमेड चार्ट तुम्हाला केसागरच्या पुस्तकात मिळून जातात, ठीक आहे। तर पहिले अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी, किंवा आयोगाने अशा प्रकारचे पण क्वेश्चन विचारलेत, महिला अध्यक्षा कोण होत्या, परदेशी अध्यक्ष कोण होते, मुस्लिम अध्यक्ष, हिंदू अध्यक्ष, फारसी अध्यक्ष, बरोबर। अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा लोकसेवा आयोगाने भरपूर विचारलेले आहेत। तर विमेशचंद्र बॅनर्जी होते पहिले अध्यक्ष। तर विमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची पुढील पैकी कोणती उद्दिष्ट सांगितली असा तुम्हाला क्वेश्चन विचारला। तर हे तुम्हाला पुस्तकामध्ये आहे, राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट भारतात सुधारणा घडवून आणलं, बरोबर, राष्ट्रीय भावनेचा विकास करणं, ओके, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं, भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणं। लक्षात घ्या, राष्ट्रीय सभेचं पहिलंच अधिवेशन म्हणतोय, पहिलेच अध्यक्ष म्हणतोय, मग ही INC लगे लगे सुधारणा घडवून आणेल का, नाही, अजून तर त्यांनी त्यांचं काम पण चालू केलेलं नाही। त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळवून देणं एवढं मोठं टार्गेट त्यांचं लगेच असू शकतं का, नाही। सुरुवातीचं त्यांचं टार्गेट काय होतं, राष्ट्रीय भावनेचा विकास करायचा आणि भारतीयांच्यामध्ये ऐक्याचा विकास करायचा, बरोबर, बेस बनवायचा अगोदर, ओके। उत्तर काय आलं, बी आणि डी, स्वातंत्र्य मिळवून देणं हे नंतरचं ध्येय झालं, बरोबर। म्हणजे सुरुवातीची उद्दिष्ट होते त्याच्यामध्ये राष्ट्रीय भावनेचा विकास करणं आणि भारतीयांच्यामध्ये ऐक्याचा विकास करणं, ओके, क्लिअर। तर उत्तर आलं बी आणि डी। हे सगळं तुम्हाला फिबी पाटील सरांच्या पुस्तकात सुद्धा मिळून जाईल, ओके, क्लिअर। चला पुढचा क्वेश्चन बघा, 46 नंबरचा। असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस 2 भागात विभागली गेली। असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस 2 भागात विभागली गेली। एक गट ज्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद अग्रगणी होते, असे समजत होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा आणि विधिमंडळात आतून हल्ला चढवा। एक गट या मताचा होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घेतला पाहिजे आणि दुसरा गट जो होता तो निवडणुकीच्या विरोधात होता, बरोबर। तर याच्यामध्ये तुम्हाला जे सदस्य दिलेत ना ते ओळखायचे, CR दास, मोतीलाल नेहरू, विठ्ठलबाई पटेल। बघा, बरोबर आहे का, बघा सेंटेन्स, काँग्रेसच्या 1922 पटना येथील सभेत, हे असे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात आले पाहिजेत। काँग्रेसची जी सभा पटनाला झाली होती ती 1922 झाली होती का, किंवा 1922 झालेली सभा पटना येथेच झाली होती का। तर ज्या सभेचे अध्यक्षपद CR दास यांच्याकडे होते, निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला, वरील 3 पैकी कोणते विधान बरोबर आहे, बरोबर। तर एकही नाही, उलट सुलट करून दिले तुम्हाला, बरोबर। तर एकही विधान बरोबर नाही,
लक्षात घ्या. तर इथं बघा, हे याच्यामध्ये तुम्हाला काय उलट सुलट करून दिले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, क्वेश्चन कशाबद्दल आहे? काँग्रेसबद्दल आहे. काँग्रेसने निवडणुकीमध्ये भाग घ्यावा. एकच मिनिट थांबा. तर काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा आणि काँग्रेसने निवडणुकीत भाग घेऊ नये याच्यासाठी जो ग्रुप होता तो ग्रुप तुम्हाला शोधून काढायचा आहे. आणि हा क्वेश्चन आहे तुमच्या होमवर्कसाठी. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला याचं उत्तर द्यायचं. जर नाही आलं तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये उत्तर देणारच आहे. पण इथलं कुठलंही सेंटेन्स बरोबर नाही, सगळे सेंटेन्स चुकीचे आहेत. 44 नंबरचा क्वेश्चन बघा. माउंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणता लेख लिहिला? माउंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, जसं मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स होते तसं माउंटेग्यू चेम्सफोर्ड पण रिफॉर्म्स होते. हे जेव्हा जाहीर झाले तेव्हा लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणता लेख लिहिला असं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट पण झाला आहे. तर उत्तर आहे, ऑप्शन बघा, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, जनाब दिल्ली तो बहुत दूर है, चलो दिल्ली आणि वरीलपैकी कोणताच नाही. जेव्हा माउंटेगू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्या तेव्हा केसरीमध्ये टिळकांनी लेख लिहिला होता जनाब दिल्ली तो बहुत दूर है. फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, आरामात तुम्हाला याचे मार्क मिळून जातात. फक्त तुम्हाला माउंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा व्यवस्थित वाचावे लागतील. पण थेरॉटिकल क्वेश्चन, थेरॉटिकल लेक्चरमध्ये मी हे सगळं तुम्हाला घेणार आहे. फक्त जे जे विद्यार्थी लेक्चर बघतील तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत लेक्चर पोहोचवा. आणि आता कंबाईनच्या एक्झामला तुमच्या किती दिवस राहिलेत बघा, तर त्याच्यानुसार तुम्ही मला डिमांड करू शकता की मॅडम अर्थशास्त्र सब्जेक्ट घ्या किंवा मॅडम पॉलिटी सब्जेक्ट घ्या. तुमचा एक 5-6 जणांचा ग्रुप असेल, 10-12 जणांचा ग्रुप असेल जे रेग्युलर लेक्चर बघतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी स्पेसिफिक सब्जेक्ट स्पेसिफिक चॅप्टर घ्यायला तयार आहे. ठीक आहे, तर त्यांनी कोणता लेख लिहिला होता? जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे. ओके, चला 39 नंबरचा क्वेश्चन इथं तुम्हाला दिलेला आहे की वेदांकडे परत चला. वेदांकडे परत चला या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले. बरोबर, वेदांकडे परत चला या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचं मान्य केलं. हा क्वेश्चन तुमचा इनडायरेक्टली समाज सुधारक सिरीज वरतीच येतो. कारण जेव्हा आपण ज्योतिबा फुल्यांबद्दल हे सगळं वाचतो तेव्हा तिथं आपल्याला ही माहिती बघायला मिळते की ज्योतिबा फुले वेदांबद्दल निगेटिव्ह होते. बरोबर, त्यांचा विश्वास नव्हता वेदांकडे परत चला याच्यावरती. किंवा आर्य अनार्य यांच्याबद्दल आपण राज्यसभेसाठी वाचतो की नाही, आर्य कुठून आले होते किंवा आर्य इथलेच होते, टिळकांनी काय सांगितलं वगैरे वगैरे. तसं आर्य भारतात परदेशी होते तरी सुद्धा त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचं मान्य केलं. तर ते होते ज्योतिबा फुले. ओके, तर हेच क्वेश्चन पुढे जाऊन तुम्हाला रिपीट सुद्धा होऊ शकतात. 38 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन जवळजवळ 5 ते 6 एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले ते डॅश डॅश पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये भेटले. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले. भीमराव आंबेडकर, जस्ट एक ज्योतिराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे आणि लहूजी साळवे. हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये आलेला आहे. उत्तर काय येईल मग याच? ज्योतिराव फुल्यांना कुठे भेटले होते? पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये भेटले होते. लहूजी साळव्यांबद्दल पण क्वेश्चन आला होता, दांडपट्टा वगैरे शिकवत होते ते. बरोबर आहे, तर असे क्वेश्चन ना इझी असतात आणि हातचे मार्क असतात, लक्षात घ्या. एक ब्राह्मण होते बरोबर. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया.
पुढचा क्वेश्चन आहे, त्यांनी अल हिलाल, बघा सगळे क्वेश्चन समाजसुधारकांवरतीच आहे. निम्मा क्वेश्चन पेपर तुमचा हिस्ट्रीचा जो सेक्शन असतो ना, तो निम्मा समाजसुधारकांवरतीच असतो. अल हिलाल उर्दू साप्ताहिक कसला आहे? उर्दू आहे. दैनिक आहे, साप्ताहिक आहे, साप्ताहिक आहे. हे सुरू केले. कैरो येथील अल अझर विद्यापीठातून त्यांचं शिक्षण झालं. याचं जे आन्सर आहे ना, या 37 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे अब्दुल कलाम आझाद. तर यांच्याबद्दल जितकी इन्फॉर्मेशन मिळते तेवढी वाचून घ्यायची. का? कारण यांच्यावरती आयोगाचे क्वेश्चन खूप सारे आलेले आहेत, लक्षात घ्या. तर कैरो येथील अल अझर विद्यापीठातून त्यांचं शिक्षण झालं होतं. ते अरबी फारसी भाषेचे विद्वान होते. राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष पण होते. ते कोण होते ते ओळखा. सर सैयद अहमद खान तर नव्हते, नाझीर अहमद पण नव्हते, मौलाना मेहमद अली पण नव्हते, तर ते होते अब्दुल कलाम आझाद. तर लक्षात घ्या, अब्दुल कलाम आझाद एक समाजसुधारक म्हणून त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन आहे डिटेलमध्ये आपण वाचली पाहिजे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, 1908 मध्ये टिळकांना 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा डॅश डॅश साठी ठोठवण्यात आली. 1908 मध्ये टिळकांना 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा कशासाठी ठोठवण्यात आली? एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन केलं, केसरी मराठा वृत्तपत्र सुरू केली, वृत्तपत्र सुरू केली म्हणून कारावासाची शिक्षा होऊ शकते का? नाही होऊ शकत, बरोबर. लाला लाजपतराय बिपिनचंद्र पाल यांना पाठिंबा दिला, कुणाला पाठिंबा दिला म्हणून 6 वर्षाची शिक्षा होऊ शकते? नाही होऊ शकत. कॉमन सेन्स वरती क्वेश्चन सुटतात, लक्षात घ्या, बरोबर. स्वराज्य स्वदेशी परदेशी कार्यक्रमाला पाठिंबा दिला, नाही. एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन केलं 1908 मध्ये, म्हणून त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. तर सगळेच क्वेश्चन तुम्हाला वाचलेच पाहिजेत किंवा अवघड नसतात. बघा, काही क्वेश्चन इलिमिनेशन मेथडनी कॉमन सेन्सने सुद्धा सुटून जातात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. पुढील पैकी कोणती गोष्ट न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित नाही? आता तुम्ही म्हणाल, मॅडम हे न्यायमूर्ती चंदावरकर कोण? समाजसुधारक सिरीज मी आधी पण घेतलेली आहे, तिथे काही समाजसुधारक कम्प्लीट केलेत, ते तुम्ही बघून घ्या. आणि पुन्हा एकदा जे बाकी शिल्लक राहिलेले समाजसुधारक आहेत ते आपण कम्प्लीट करणार आहोत. तर ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन आलाय. प्रार्थना समाजाला त्यांनी आधुनिक केलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचं नेतृत्व त्यांच्याकडे गेलं. आणि वरीलपैकी एकही नाही. मग क्वेश्चन तुम्हाला विचारलाय कोणतं विधान संबंधित नाही किंवा कोणती गोष्ट संबंधित नाही, म्हणजे चुकीचं विधान विचारलंय. तर ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, हे पण बरोबर आहे. प्रार्थना समाजाला त्यांनी आधुनिक केलं, हे पण बरोबर आहे. रानड्यांच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचं नेतृत्व त्यांच्याकडे गेलं, हेही बरोबर आहे. बरोबर, त्याच्यामुळे आपलं उत्तर कोणतं येणार? हे उत्तर येणार. ओके, क्लिअर. चौथा ऑप्शन हे आपलं आन्सर राहील की एकही वरील एकही विधान संबंधित नाही असं. बरोबर, ठीक आहे. तर हा झाला, तर न्यायमूर्ती चंदावरकर मी तुम्हाला समाजसुधारक सिरीज मध्ये कम्प्लीट करून देईल. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रिटिश कंपनीने नियामक कायदा 1774 साली पास केला. हे सगळे कायदे व्ही बी पाटील सरांच्या पुस्तकात सुद्धा मिळतील, बिपिनचंद्र सरांच्या पुस्तकात सुद्धा मिळून जातील. तर नियामक कायदा 1774 साली पास केला, त्याचं मुख्य कारण काय? भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करायचे होते, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तीला आळा घालायचा होता, संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते आणि कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता. तर नियामक कायदे तुम्हाला पॉलिटीच्या पुस्तकात सुद्धा मिळतील, घटनात्मक पार्श्वभूमीमध्ये. बरोबर, तर जो 1774 साली कायदा पास केला होता ना, तो का पास केला होता? तर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता आणि कंपनीच्या व्यवहारावर आणि राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता. कारण कंपनीचा व्यवहार जो होता तो मनमानी चालू होता. बरोबर, कंपनी प्रशासन मजबूत करायचा असेल का? अजिबात नाही. बघा, एक सेंटेन्स उलट असतं, एक सुलट असतं, तर हे नाही येणार. त्यांना ऍक्च्युली कंपनीचा जो मनमानी कारभार होता तर त्याच्यावरती कंट्रोल करायचं होतं. बरोबर, मग याचं उत्तर काय येईल? बी आणि डी. संचालक मंडळाचे अधिकार कशाला वाढवायचे? ते तर घोळ घालत होते. बरोबर,
तर त्यांनी आर्थिक सुबत्तेला आळा घालणं आणि मेन म्हणजे कंपनीचं जे गैरवर्तन चालू होतं तर ते कंपनीचं गैरवर्तन कंट्रोलमध्ये आणायसाठी नियामक कायदा 1774 काय केला होता, चालू केला होता. ठीक आहे, तर लक्षात घ्या अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. तर हे आपलं PYQ सिरीजचं पहिलं लेक्चर होतं. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. कंबाईनसाठी मी 2016 पासून क्वेश्चन पेपर घेणार आहे. 16चा पेपर आज तुम्हाला मिळेल. 16च्या पेपरमधले एक एक सब्जेक्ट आपण घेऊया. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलला पोचवा, तर तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर मिळून जातील फ्री ऑफ कॉस्ट. कुठेही क्लासेस लावायची तुम्हाला गरज पडणार नाही. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.